माडा विधानसभा मतदारसंघातील महायुती व महाविकास आघाडीनं उमेदवार लास्ट टप्प्यात जाहीर केले असून महायुतीकडून युतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधून माड्याचे माजी नगराध्यक्ष मिनल साठे यांना उमेदवारी मिळाली आहे महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार पक्षाकडून बिट्टल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे तर माड्याचे सलग म्हणजेच तीस वर्ष आमदार राहिलेले बबनराव शिंदे यांचे पुत्र सोलापूर जिल्हा दूध संघाचे विद्यमान चेअरमन रणजित शिंदे यांनी अपक्ष असा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असल्यानं माडा विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय परंतु रणजित शिंदे यांचा अपक्ष उमेदवार असल्यानं वेळ मेळ लागेल का असा प्रश्न जानकार राजकारणामधून उपस्थित होताना दिसून येतोय